हॅलो स्टुडंट आपण आपल्या चॅप्टर नंबर एटला सुरुवात करत आहोत दॅट इज द रेस्पॅरेटरी सिस्टम रेस्पॅरेटरी सिस्टममध्ये इम्पॉर्टंट आहे आपण ऑक्सिजन इनहेल करतो म्हणजे ऑक्सिजन घेतो बॉडीसाठी बॉडीसाठी ऑक्सिजन काय रिक्वायर्ड आहे ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन होतं बॉडीमध्ये त्या मेटाबॉलिक रिॲक्शनसाठी ऑक्सिजन हा खूप इम्पॉर्टंट आहे मेटाबोलिक रिॲक्शनमध्ये आणि तो काय फॉर्म करतो एनर्जी प्रोड्यूस करतो ए टी पीच्या फॉर्ममध्ये ॲडिनोसिन ट्रायप एनर्जी आपल्या बॉडीसाठी खूप रिक्वायर्ड आहे म्हणजे बॉडीच्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन हा रिक्वायर्ड आहे आणि आपल्या बॉडीला प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन सप्लाय करणं त्यानंतर आपले जे बाहेरून जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे तिथून ऑक्सिजन इंटेक करणं हे सर्व काम आपल्या रेस्पायरेटरी सिस्टमद्वारे होते रेस्पारेटरी सिस्टममध्ये तुम्हाला मेनली रेस्पेरेटरी सिस्टम फर्स्ट काय ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टम द रेस्पेरेटरी सिस्टम इज द सेट ऑफ ऑर्गन दॅट अलो द पर्सन टू ब्रीथ अँड एक्सचेंज ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड थ्रू आउट द बॉडी ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन होता त्यामध्ये काही वेस्ट प्रोडक्ट पण तयार होतात त्याच्यापैकी गॅस काही गॅसेस पण तयार होतात दॅट इज द कार्बन डायऑक्साईड आणि तो एक्झेल केला जातो रेस्पेरेटरी सिस्टमद्वारे एक्झेल करता म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकता कार्बन डायऑक्साईड ही कंटिन्युअस प्रोसेस असते आहे ऑक्सिजन इंटेक करता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाक टाकतो आणि जे काही ऑर्गन त्यासाठी हेल्प करता तर कोणकोणते कुं ऑर्गन आहे नोज आहे फॅरिंग्स आहे लॅरिंग्स आहे ट्रकिया ब्रोंकाय त्यानंतर लंग्स डायफ्रागम हे सर्व जे ऑर्गन आहे त्यांचे मिळून जे सर्व मिळून एकत्रित काम करताना आपले रेस्पॅरेटरी सिस्टम वर्क होते रेस्पॅरेटरी सिस्टममध्ये मेनली द इन द इंटिगेटर सिस्टम ऑफ ऑर्गन इन्वॉल्व इन द इंटेक अँड एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बिटवीन द बॉडी अँड द एनवायरमेंट अँड इन्क्लुडिंग द नज नझेल पॅसेज लॅरिंग ट्रकिया ब्रॉन्कल ट्यूब अँड लंग्स रेस्पायरेटरी सिस्टमचे दोन मेजर टास्क म्हणजे एक एक्सटर्नल रेस्पायरेशन आणि इंटरनल रेस्पायेशन मध्ये डिवाइड केलं आहे फर्स्ट जे एक्सचेंजिंग एअर बिटवीन बॉडी अँड द आउटसाइड एन्व्हायरमेंट नोन ॲज अ एक्सटर्नल रेस्पायरेशन म्हणजे आपण एक्सचेंज करतो एअर कशामध्ये आपल्या बॉडीमध्ये आणि आउटसाइड एन्व्हायरमेंट आपण त्याला एक्सटर्नल रेस्पायरेशन म्हणतो आणि इंटरनल रेस्पायरेशन कोणतं ब्रिंगिंग ऑक्सिजन टू द सेल्स अँड रिमूविंग कार्बन डायऑक्साइड फ्रॉम फ्रॉम देम देज अ इंटरनल रेस्पिरेशन इंटरनल रेस्पिरेशन काय ज्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज होता कशामधनं सेलमधनं जी आपल्या बॉडीमध्ये जी सेल आहे ब्लड सेल त्यामध्ये एक्सचेंज होता कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन ती इंटरनल रेस्पायरेशन आहे रेस्पॅरेटरी सिस्टम मध्ये कोणकोणते ऑर्गन इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या फर्स्ट नाही नोस ज्यामधनं आपण रेस्पॅरेटरी पॅसेज आहे त्यामध्ये एअर पास होते त्यामधनं इट शुअर अ इन्शुअर अ वॉर्म मॉइस्चर अँड फिल्टर एअर टू द रेस्पेरेटरी सिस्टम नोज काय काम करतं वॉर्म करतं ते एअरला मॉइस्ट करतं आणि फिल्टर एअर रेस्पिरेटरी सिस्टमच्या थ्रू म्हणजे आपल्या नोजच्या थ्रू मध्ये जाते रेस्पिरेटरी थ्रू त्यानंतर नेक्स्ट आहे फॅरिंग्स फॅरिंग्स हा दोन्ही मध्ये इन्वॉल्व्ह होतो रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये पण आणि डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये पण त्यानंतर आहे ट्रकिया ट्रकिया एक ट्यूब आहे ज्याच्याद्वारे आपले जी एअर आहे जी एअर इनेल केली आहे ती लंग्स पर्यंत पोहोचवते याला आणखी एक नाव आहे वाईन पाईप वाईन पाईप पण म्हणता त्यानंतर आहे ब्रोन्काय ब्रोंकाय डिवाइड इंटू लेफ्ट प्राइमरी ब्रोंकस आणि राईट प्राइमरी ब्रोंकस त्यानंतर लंग्समध्ये ब्रोंक्युअल्स लंग्सचे पण द राईट लंग्स, लंग्स इज सब डिवायडेड इंटू अ थ्री लोब्स सुपेरियर मिडल आणि इन्फेरियर आणि जो लेफ्ट लेफ्ट लंग आहे तो दोन लोब मध्ये डिवाइड केला असतो सुपेरियर आणि इन्फेरियर लोब्समध्ये आणि डायफ्रागम काय इट इज अ मस्क्युलर फ्लॅप विच सेपरेट द थोरेसिक कॅविटी फ्रॉम द ऍबडॉमिनल थोरेसिक आणि ऍबडॉमिनल कॅविटीला सेपरेट कोण करतं डायफ्रॅगम इज अ मस्क्युलर फ्लॅप आहे विच सेपरेट द दॅव्हिटी फंक्शन ऑफ द रेस्पेरेटरी सिस्टम रेस्पेरेटरी सिस्टमचे मेन कोणकोणते फंक्शन आहे तर फर्स्ट सप्लाय द बॉडी विथ ऑक्सिजन अँड डिस्पोज द कार्बन डायऑक्साईड हे मेन फंक्शन आहे फर्स्ट कोणता आहे ऑक्सिजन सप्लाय करतं बॉडीला आणि बॉडीमधले जे वेस्ट प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साइड ते बॉडीमधनं बाहेर काढतं हा फर्स्ट फंक्शन आहे त्यानंतर सेकंड आहे फिल्टर अ इन्स्पायर एअर जो आपला नोज आहे ती फिल्टर एअर मध्ये बॉडी मध्ये नेतं फिल्टर इन्स्पायर एअर त्यानंतर प्रोड्यूस साऊंड आपण जे बोलतोय त्याचं साऊंड प्रोड्यूस करण्याचं काम कोण करतं आपलं लॅरिंग्स सिस्टम मधला एक इम्पॉर्टंट ऑर्गन दॅट इज द लॅरिंग्स लॅरिंग्स हा त्यामध्ये व्होकल लिगामेंट विच अटॅच टू द कार्टिलेज इनक्लोज विथ द व्होकल फोल्ड अँड द ग्लॉटीस इज अ इलाँगेटेड फिशर बिटवीन द व्होकल कॉर्ड्स आणि पीच ऑफ द साऊंड डिपेंड ऑन द विड ऑफ द ग्लॉटीस आणि व्हॉइस जे प्रोड्यूस होतं ते कशामुळे होतं व्हायब्रेशन आणि व्हायब्रेशन ऑफ द व्होकल कॉर्ड वोकल कॉर्डचं व्हायब्रेशन होतं त्यामुळे व्हॉइस प्रोड्यूस होतं आणि ते लॅरिंग्समध्ये होतं आणि फॅरिंग्स आणि जे लॅरिंग्स आहे त्यामध्ये जे लॅरिंग्स आहे ते क्लोज होतं जेव्हा आपण इंटेक करतो फूड फूड जेव्हा इंटेक करतो सॉलो करतो तेव्हा हे क्लोज होतं इपिग्लॉटिस आहे ते लॅरिंग्सला क्लोज करतं आणि फूड कारण त्यांचा फॅरिंग्स सर्व एज अ कॉमन पॅसेज वे फॉर फूड अँड इन्स्पायर हेअर दोन्ही इन्स्पायरेअर जात आणि तेव्हा क्लोज होत सॉलो करत राहतो तेव्हा द्वारे क्लोज होत त्यानंतर प्रोड्यूस साऊंड त्यानंतर कंटेंट रिसिप्टर फॉर अ स्मेल आपल्याला स्मेल म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये रिसेप्टर आहे जे स्मेल आपल्याला डिटेक्ट करू शकता कंटेन्सर रिसेप्टर फॉर अ स्मेल राईट्स अ बॉडी सम एक्सेस ऑफ वॉटर अँड हीट अँड हिल्स रेग्युलेट ब्लड एच लेवल ब्लड एच लेवल त्यानंतर टेम्परेचर हे सर्व मेंटेन करण्याचं काम कोण करतात आपले रेस्पायेटरी सिस्टम फर्स्ट स्टेप ब्रीथिंग पल्मोनरी व्हेंटिलेशन पल्मोनरी व्हेंटिलेशन इज अ पॅसेज ऑफ एअर थ्रू अ रेस्पेरेटरी पॅसेज अँड लंग्स पल्मनरी व्हेंटिलेशन ऑफ टू सायक्लिक फेज फर्स्ट इनलेशन आणि एक्झलेशन इनलेशन म्हणजे काय आपण जेव्हा एअर इंटेक करतो म्हणजे मध्ये घेतो श्वास घेतो दॅट इज द इनलेशन ड्रॉज गॅसेस इन टू द लंग्स दॅट इज द इनलेशन ह्या टर्म लक्षात ठेवा इनलेशन काय आहे आणि एक्झलेशन काय आहे इनलेशन काय दॅट इज द इन्स्पायरेशन लक्षात ठेवा हा वर्ड पण इन्स्पिरेशन ड्रॉज अ गॅसेस इन टू द लंग्स त्यानंतर एक्झलेशन ऑल्सो कॉल द एक्सपायरेशन किंवा एक्सपिरेशन ऑफ फोर्सेस गॅसेस आउट फ्रॉम द लंग्स इन्स्पिरेशन आणि एक्सपायरे एक्सपिरेशन हे लक्षात ठेवा डायग्राम मध्ये दाखवलंय बघा जे डायफ्रॅगम आहे आपला तो कसा चेंज होतो एक्झलेशन मध्ये डायफ्रॅगम कसा आहे बघा आणि इनलेशन मध्ये डायफ्रॅगम कसा आहे बघा डायग्राम मध्ये दाखवलंय बघा फर्स्ट आपण बघणार आहोत एक्सटर्नल रेस्पायरेशन एअर फ्रॉम द आउट एन्व्हायरमेंट एंटर्स द नोज ऑर माउथ ड्युरिंग इन्स्पायरेशन दॅट इज द इन्स्पिरेशन दॅट इज द इनेलेशन कंपोज ऑफ द नोज अँड नझल कॅविटी पॅरॅनसल सिनस फॅरिंग्स अँड लॅरिंग्स फॅरिंग्सला अजून एक नाव आहे थ्रोट ऑल पार्ट ऑफ कंडक्टिंग पोर्शन ऑफ द रेस्पॅरेटरी सिस्टम जे एक्सटर्नल रेस्पायरेशन आहे त्यामध्ये काय काय येतं आपली नझल कॅविटी त्यानंतर फॅरिंग्स पॅरानसल सिनस त्यानंतर लॅरिंग हे सर्व कशात येतात एक्सटर्नल रेस्पॅरेशन मध्ये येतात त्यातला फर्स्ट आपल्याला आपण बघणार आहोत नोज हा फर्स्ट रेस्पिरेटरी पॅसेज आहे ज्यामधलं एअर बॉडीमध्ये जाते

टू रिमूव्ह डस्ट पार्टिकल त्याच्यामुळे जे अरेंजमेंट मध्ये त्यामुळे एअर काय होती वॉर्म होती जे आपलं बॉडी टेम्परेचर आहे म्हणजे बाहेरची एअर जर सहा ते सात डिग्री पण सेल्सिअस असेल पण जेव्हा आपण बॉडीमध्ये इन करतो ते हिट करू शकतो अप टू थर्टी डिग्री आपलं जे म्हणजे एअर हिट करतो त्यानंतर मॉइस्ट करतो आणि फिल्टर करतो म्हणजे जे डस्ट पार्टिकल आहे एअरच्या आपल्या बॉडीमध्ये जाणार ते पण तिथे जाऊन देत नाही तर नजल पॅसेज मध्ये नोज मध्ये काय इम्पॉर्टंट आहे वॉर्म करता एर मॉइश्चर करता फिल्टर करता आणि रिमूव्ह डस्ट पार्टिकल द टेम्परेचर अराईज अ बॉडी टेम्परेचर वाईल पॅसेज थ्रू अ या अँड द एअर इज कम्प्लिटली ह्युमिडिफाईड ॲट इट रिचेस ब्रोंकाय ब्रॉन्काय पर्यंत जायपर्यंत एअर पूर्ण काय झालं राहते ह्युमिडिफाईड झालेले असते आणि अदर फंक्शन ऑफ नोज नोज चा अजून एक फंक्शन काय ऑल फॅक्शन ऑर अ स्मेल स्मेल घेण्याचं काम कोण करता नोज द ऑल फॅक्टरी म्युकस मेम्रेन इन द अप्पर पार्ट ऑफ द नझिल कॅव्हिटी अप्पर पार्ट आहे जो नजल कॅव्हिटीचा तिथं काय आहे ऑल फॅक्टरी जे ऑल फॅक्टरी म्युकस मेम्ब्रेन आहे त्यामुळे आपल्याला स्मेल येतो Upper part of nasal cavity is a specialized sensory structure. The nasal mucosa is made up of a ciliated epithelium cell and mucous cell between produce a mucus. The stickiness of mucus trap a large inhaled particle. The secretory cells of the ciliated epithelium produce a serious secretion which moisten the nasal cavity. The drainage from the नॅझल अॅक्रिमल डक्स अँड द सिक्रेशन ऑफ द पॅरानसोइर फर्स्ट लक्षात ठेवा नेझलचं काम काय आहे न का करणं फिल्टर करणं आणि डस्ट पार्टिकल रिमूव्ह करण मॉइस्ट आणि फिल्टर एअरला करत आणि डस्ट पार्टिकल ला कर, काम करतो आणि त्यानंतर आपल्या स्मेल ऑल फॅक उल्फेक, ऑल फॅक्शन म्हणजे स्मेल डिटेक्ट करण्याचं काम कोण करत ज्या स्पेशलाइज सेन्सरी स्ट्रक्चर त्याच्यामुळे नझल कॅविटीमध्ये त्याच्यामुळे आपल्याला सेन्स होतं स्मेलचं डिवायडेड टू अ हाफ अ नजल सेप्टम कंटेन्स अ पॅरानजल सिनस वेअर एअर इज अ वॉर्म पॅरानेस सिनसमध्ये मध्ये काय होतं एअर वॉर्म होते

that increase air turbulence and ensures that most air con contacts the mucous membrane folds in the mucous membrane that increase air turbulence and ensures that the air contacts the mucous membrane provide an airway for respiration moisture and warm entering air filter and clean inspire air

ठीक आहे आज नोज बघितलं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॅरिंग बघणार आहोत नंतर लॅरिंग बघणार आहोत ते रेस्पॅरेटरी सिस्टम मध्ये आजचे एवढे लेक्चर ठीक आहे बाकीचं तुम्ही स्टडी करा मी एक अॅनिमेटेड व्हिडिओ बघ टाकते तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टमचा तो पण बघा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला आयडिया येईल का रेस्पॅरेशन होतं कसं आपल्या बॉडीमध्ये ओके ठीक आहे असाइनमेंट कंप्लीट करा ज्यांनी कंप्लीट नाही केली त्यांनी